लीगल नोटीस धाडपाचो आसा ज्या टीसीपीचे हांव आतापर्यंत मुख्यमंत्री झाल्या उपरांत तो स्वता टीसीपी मिनिस्टर ताज्या उपरांत दुसरो तिसरो झालो त्या टीसीपी डिपार्टमेंटाच्यो डायरेक्ट फायल्स मुख्यमंत्र्याकडे केन्नाच येना हे तो काय खबर आसा अननेसेसरी खंय तरी लोकांची लक्ष दुसरे कडेन डायवर्ट करपा खातीर कितले हजार कोटीचो स्कॅम म्हटला पळय न्ही ताका लिगल नोटीस सर्व करपाक लायता आणि त्याची सगळी म्हणजे डिटेलान इन्क्वायरी करपाक लायता लिगल नोटीस सर्व केली येऊन नी बरं लिगल नोटीस येऊन नी येतकर मागीर किती रिप्लाय आहात या मिनिटले पण एक एक कन्सेप्ट असता की सरकार जेव्हा चलयता डिपार्टमेंट कोणाच्या हातात असो ओवरऑल रिस्पॉन्सिबिलिटी मुख्यमंत्र्याची असता वो एक स्टेटेड टेनंट आमच्या डेमोक्रेसीचो लोकशाहीचो एक मूळ मुद्दो म्हणटा असो की कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असली झाल्यावर पासून मेन रिस्पॉन्सिबिलिटी सरकारची जर किती गैरकारभार झाला जर ते फायनली बील मुख्यमंत्र्याचे येतात जे किती टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट झाला ज्याचे खातीर आताचे टाऊन प्लॅनिंग मंत्र्यान म्हणले की 16B आपल्यान स्क्रॅप केली म्हणून ज्याचे खातीर आम्ही असेंब्लीन बोवाळ बांधलो की 16B जी हांवें हाडिल्ली त्यो आम्ही फक्त 32 केसी फायनलायज केल्ल्यो ते 7,500 केसी 7,700 केसी झाल्यो त्यो स्कॅम हे हांवें एकल्यानूच म्हणूंक ना सगळ्या आमदारांनी म्हणलं काँग्रेस पार्टीन आपले मॅनिफेस्टोन घालले जे दिगंबर कामत बी आता जॉईन झाले पळय ताणी आपले मॅनिफेस्टोन सांगितले की आम्ही जर निवडून आले जाल्यार 16B स्क्रॅप करतले म्हणून आता ते बीजेपीन गेल्या आता किती झाले 16B बरी झाली खंयच्या वॉशिंग मशिनान तू निवळ जाऊन आयली सो 16B म्हणटा ते स्कॅम हे आज पासून हांव म्हणटा आता नोटीस ती येऊन दी तो नोटीस किती धाडटा ती पळोवया ताजी रिप्लाय मागीर दिता